सर मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर जो तालुका आहे त्या तालुक्यामधील सौंदळ हे जे गाव आहे त्या सौंदळ गावातल्या गावा वासुदेव घाग यांच्या शेतीमध्ये आलं जे माझे सैनिक आहेत आणि माझ्या सैनिकानं ही जी बांबूची शेती फुलवली आहे त्या शेतीमध्ये आलेलो मला आज माझ्याबरोबर सुहास मोरे सर आहेत जे वासुदेव घाग आणि सुहास मोरे या बांबूच्या दृष्टीने काही जी शेतकऱ्यांची जी चळवळ सुरू आहे कोकणामध्ये त्यामध्ये एक आघाडीचे दोन बांबू शेतकरी आपण म्हणू किंवा ज्यांच्यामुळे बांबू कोकणामधल्या बांबूची जी चळवळ आहे प्रसार आहे तो वाढत आहे तर सुहास सराशी आज मला विचारायचं की सुहास सर नमस्कार आपण मला थोडंही मानवेलबद्दलचं जाणून घ्यायचं आहे की कोकणामध्ये फारसा मानवेल आढत नाही त्या बोरबेट आणि मानगाव होतो ही मानवेल पण तुम्ही लागवड केलेली आहे ही जी मानवेलची रोपं आहेत ही बियापासून तयार केलेली आहेत त्यामुळे तो एक ॲडव्हान्टाईज घेऊन आम्ही ही लागवड या ठिकाणी केलेली आहे देऊदे सामाजिक वनीकरण या ठिकाणाहून आम्ही ही रोपं घेऊन आलो आहे एक थोड्या प्रमाणात आपण याची लागवड करून इतर आपले स्थानिक जे बांबू आहेत सोनचिव आहे बोरबेट आहे मेस आहे त्याचप्रमाणे मुळगी बांबू आहे त्याचप्रमाणे आपल्या या शेतामध्ये अनेक व्हरायटी अनेक कॉल व्हरायटी असाव्यात या उद्देशाने घागराव आणि मी अशी आम्ही याची एक चॉईस केली आणि थोड्या प्रमाणात प्रत्येक बांबूची थोडी थोडी रोपं आपल्या बागेमध्ये असावीत असा आमचा एक उद्देश होता तर त्या पद्धतीने आम्ही ती रोपं आणली आणि त्याला एक एक वर्ष थिबकणे पाणी दिलं आहे त्याचा ग्रोथ चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळाला आहे अशा पद्धतीने आम्ही ती रोपाची लागवड केलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी मानवेलची हा आमचे मित्र आहेत त्यांनी माझी सैनिक आहेत चारशे बांबू लावले आहेत मी चारशे बांबू लावलेले आहेत त्यांनी आणि आपल्याला बघायला मिळेल की या ठिकाणी कसं त्याची वाढ झालेली आहे जोमाने वाढ झालेली आहे या ठिकाणी फक्त थोडासा सायंद्राण्याचा उपद्रव झालेला आहे नाहीतर ह्या दोन बेटामध्ये आपल्याला बघायला मिळेल की मानवेल मानवेल बांबूचं कसं ग्रोथ आहे ती आणि दोन हजार वीस मध्ये याची लागवड केलेली आहे बावीस दोन वर्षामध्ये वाढ किती झाली ते बघा ते तिकडे बघा साहेब त्याचा एक फोटो घ्या बेट हो खूप सुंदर सुंदर आले आणि किती बांबू असतील सर आता साधारणतः आता याच्यामध्ये बारीक मोठे पंचवीसच्या आसपास बांबू असणार हो हो सहज सहज पंचवीस बांबू तर शंभर टक्के आहेत त्याच्यामध्ये पंचवीसच्या वरती असणार कमी नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंचवीस जास्त आहेत केलेले आणि ह्याची पुढची साफसाफी चालू आहे नमस्कार ही जी मानवेल जातीची लावले आहे ती जी साफसफाई जूनमध्ये केली आहे त्याच्यामुळे ही व्यवस्थित दिसत आहेत बघा जी साफसफाई नाही ती खालची बेटं होती आता ही साफसफाई केल्यामुळे याचे कंद जे येणार आहेत ते चांगले येतात आणि हे बेटी पण चांगल्या होतात hmm. हे शूट नवीन आहेत hmm. आता हल्ले आता ह्या शूटलाच सायंदर खाते hmm. ह्याला वर यायला देतच नाही तिथंच खाली हे मुदात खाणार आणि hmm. म मोकळं होणार ते बघा तिथे पण शूट ही बेट बघा कशी सुंदर झाली आहे सुंदर झाली आहे आणि स्वच्छ स्वच्छता वगैरे केल्यामुळे बेट चांगलं दिसतं हो 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 स्वच्छता करून त्याची जी गवत आहे ते याच्या बोंद्यावर टाकलं की ते अजून ते तेन गांडूळ खत तयार होण्यासाठी त्याचा फायदा होतो